तुम्ही खूप कमी अन्न सेवन करून ऊर्जावान राहू शकता आणि तुमचं वजन कायम राखू शकता. तुमची शुगर अचानक वाढणार नाही, तुम्हाला दीर्घकाळ भूक लागणार नाही. हे तुम्हाला लोह पुरवतं आणि भरपूर फायबर देतं. जर तुम्हाला बुद्धी वापरायची आहे आणि शारीरिक कष्टही करायचे तर हे योग्य प्रकारे काम करतं. तुम्ही जर फक्त तुमच्या स्वतःच्या पचन संस्थेचं निरीक्षण केलं, ती ज्या प्रकारे बनली आहे, पुरेसे मापदंड आहेत जे स्पष्टपणे सांगतात की हे शाकाहारासाठी बनलं आहे. आपण मांसाहाराची सुरुवात जगण्यासाठी केली. जेव्हा जगण्याचा प्रश्न येतो, तुम्ही उपलब्ध आहे ते खाता. हा नैतिक मुद्दा नाही आहे, धार्मिक मुद्दा नाही आहे, यात काही तत्त्वज्ञान नाही आहे. हा प्रश्न आहे फक्त कोणत्या प्रकारचं इंधन एखाद्या मशीनसाठी सर्वोत्तम ठरतं. जर तुमच्याकडे पेट्रोलची मोटरसायकल आहे, तुम्ही त्यात थोडं डिझेल टाकू शकता तरीही ती चालेल. पण तुम्हाला वाटतं का ती जोरात पळेल? तर प्रश्न फक्त एवढाच आहे, तुम्हाला कोणत्या प्रकारचं जीवन जगायचं आहे. तुम्हाला उत्तमरित्या जगायचं आहे की कसं तरी निभावून न्यायचं आहे? जर तुम्हाला कसं तरी जगायचं आहे, तुम्हाला हवं ते खा, त्यात काय अडचण आहे. पण जर तुम्हाला सर्वोत्तम पातळीवर जगायचं आहे, जर शरीराने आणि मेंदूने सर्वोत्तम पातळीवर काम करावं असं वाटतंय, तर खाण्याची एक विशिष्ट पद्धत आहे. जर तुम्ही जागरूक असाल तर लक्षात येईल की तुमचं शरीर खूप वेगळ्या पातळीवर काम करतंय. कारण अन्न फक्त इंधन आहे, धर्म नाही. तुम्हाला त्यावर विश्वास ठेवायची गरज नाही, तुम्हाला फक्त त्यासोबत प्रयोग करायचा आहे. जर तुम्ही शाकाहार घेताय तर तुम्हाला ते जाणीवपूर्वक खावं लागेल. तुम्ही खात्री करा की त्यात पुरेशी विविधता आहे. पोषणाचा अर्थ फक्त हा नाही की केवळ पडताळा करण्याजोगी तथ्य. पोषण तुमच्या जीवनाला आधार देण्याबद्दल आहे. म्हणून त्या अर्थाने मिलेट्समध्ये एक विशिष्ट ऊर्जा आहे, मानवी शरीराला आधार देणारी अनेक वेगवेगळ्या मार्गांनी. सर्व धान्यात मिलेट्समध्ये सर्वाधिक प्रमाणात प्रथिनं आहेत आणि कॅल्शियमचं प्रमाण, लोहाचं प्रमाण आणि बरेच सूक्ष्म पोषक घटक आहेत जे तुम्हाला नेहमीच्या बाजारात मिळणाऱ्या गव्हात आणि तांदळात सापडणार नाहीत, ज्यांचं सेवन बरीचशी जनता करते. तर विशेष करून कर्नाटकात फक्त 40 वर्षांपूर्वी प्रत्येक घरात नाचणीचा आहार होता. नाचणीचे गोळे खूप लोकप्रिय आहेत आणि नाचणीपासून बरंच काही बनवता येतं. नाचणीचं आंबील वाढत्या मुलांसाठी एक मुख्य आहार होता आणि नाचणी डोसा, नाचणीची भाकरी हे खूप लोकप्रिय पदार्थ आहेत. तांदळापासून तुम्ही जे काही बनवू शकता ते तुम्ही नाचणीपासूनही करू शकता. पण आपण एकच धान्य या सापळ्यात अडकलोय. किमान 50% मिलेट्सच्या आहाराकडे वळणं, जरी तुम्ही 100% हे करू शकत नसाल प्रवास आणि इतर गोष्टींमुळे, 50% केलं तरी तुम्हाला 3 गोष्टी दिसतील. पहिली म्हणजे तुमचं एकंदर आरोग्य आणि ऊर्जेचा स्तर जास्त चांगला आहे सध्या तुम्ही अनुभवताय त्यापेक्षा. पुढची गोष्ट म्हणजे तुम्ही खूप कमी अन्न सेवन करून ऊर्जावान राहू शकता आणि तुमचं वजन कायम राहू शकता मिलेट्सच्या बाबतीत. एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते हळूहळू पचतात, तुमची शुगर अचानक वाढणार नाही, त्याचं पचन सावकाश होतं आणि कमी खाल्लं तरी तुम्हाला दीर्घकाळ भूक लागणार नाही. असं करणं खूप चांगलं आहे, हे खूप सोपं आहे. तुमच्यापैकी जे उपवास करतात आणि आहार संतुलनाचा प्रयत्न करतात, उपवास आणि अधूनमधून व्रत आणि अशा प्रकारच्या गोष्टी करून, तुम्ही पाहाल की मिलेट्स या प्रकारच्या जीवनशैलीसाठी खूप जास्त उपयोगी आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मिलेट्सचा संबंध त्या मातीशी जास्त असतो जिथे तुम्ही राहता. त्यात नैसर्गिक पैलू आहे जमिनीचा आणि ते आहारात असणं सर्वोत्तम आहे. कारण जमीन, माती आणि तुमचं शरीर या 3 वेगळ्या गोष्टी नाही आहेत, त्या एकच आहेत. आपल्याला हे आत्ता उमगणार आहे की पुरले गेल्यावर, हाच एक प्रश्न आहे. म्हणून मिलेट्स आपल्या आयुष्यात आणले पाहिजे. प्रत्येक जबाबदार नागरिकांनी हे केलं पाहिजे, स्वतःच्या आरोग्यासाठी आणि कल्याणासाठी आणि देश आणि जगाच्या कल्याणासाठी आणि पृथ्वीवरील पर्यावरणाच्या विविधतेसाठी. आणि विशेष करून जर तुमच्याकडे लहान मुलं आहेत तर तुमच्या घरात मिलेट्स असणं गरजेचं आहे. पालेभाज्यांचा एक मोठा फायदा म्हणजे हे तुम्हाला लोह पुरवतं आणि भरपूर फायबर देतं जे शरीरात अन्नाचा मार्ग सोपा करतात. पानातलं हरितद्रव्य जे त्याला
हिरवा रंग देतं, तुम्ही ते कधीच पचवू शकत नाही. जर कच्चं खाल्लं तर, तुम्ही जर ते शिजवलं तर काही प्रमाणात पचवू शकता. हिरव्या पानाच्या फक्त काही भागाचंच शोषण होतं, बाकीचं सगळं वाया जातं. पण वेगळ्या प्रकारे उपयोगी ठरतं ते म्हणजे फायबर. ही एक गोष्ट आहे. आणि जर पुरेशा पालेभाज्या खाल्ल्या, अगदी कच्च्या खाल्ल्या तरी ते ब्रशसारखं काम करतं. ते तुमच्या पचन मार्गातला कफ काढून टाकतं. तुम्ही पाहिलं असेल, जर तुमच्या घरी कुत्रं किंवा मांजर असेल, ते कधीतरी गवत खातात. हा त्यांचा आहार नाही आहे, पण ते खातात जेणेकरून कफ साफ होईल. त्यांची यंत्रणा कफाने भरली आहे. याबाबत ते सगळे पुरेसे जागरूक आहेत. माणूस खूप जास्त कफ आहे इथं, म्हणून त्यांच्या ते लक्षात येत नाही. नाहीतर तुमच्या ते लक्षात यायला हवंय. पालेभाज्या खाण्याचा सर्वात महत्त्वाचा पैलू म्हणजे याची खात्री होते की अनावश्यक अशुद्धता शरीरात राहत नाही. त्यासाठी किमान 24 तास किंवा किमान 18 ते 20 तास लागतात, जेणेकरून ते असं काम करू शकेल. म्हणून जर तुम्ही पालेभाज्या खाताय तर दिवसाच्या सुरुवातीला खा, जेणेकरून दुसऱ्या दिवशी ते एक चांगलं रेचक ठरेल आणि ते सगळं काही साफ करेल. जर तुम्ही ते रात्री खाल्लं तर त्याचा फायदा होणार नाही. तुम्ही ते दिवसाच्या सुरुवातीला खा. तर तुम्हाला चांगलं माहिती आहे, सर्वात सहज पचणारं अन्न म्हणजे फळं. पचन म्हणजे जठराग्नी. याला पचनाचा अग्नी म्हणून ओळखतात. जर या अग्नीचं ज्वलन परिणामकारक व्हायचं असेल तर फळं निश्चितच सर्वोत्तम आहेत. तर फळं शरीरासाठी चमत्कारिक गोष्टी करू शकतात. पुरेशा प्रमाणात फळांचं सेवन शरीरासाठी अद्भुत ठरू शकतं. एखादी व्यक्ती खूप उत्साही आणि सक्रिय होऊ शकते, त्याची जीवनशैली कशीही असो. पण जर तुम्ही खूप कष्टाची कामं करत असाल, समजा तुम्ही दररोज बाहेर खोदकाम करताय, मशीननं नाही पण तुम्ही हाताने खोदताय आणि खूप मेहनतीचं काम करताय, तर तुम्हाला कदाचित दर 2 तासांनी भूक लागेल फळांमुळे. कारण तुम्ही ठराविक प्रमाणातच ते खाऊ शकता, पण ते इतक्या लवकर पचतं की तुम्हाला पोट रिकामं झाल्याचं वाटतं. जोपर्यंत तुम्ही जाणीवेच्या एका विशिष्ट स्तरावर येत नाही, जिथं तुम्ही रिकाम्या पोटी असता आणि तरीही ऊर्जावान आहात, कारण भूक ही ऊर्जा कमी होण्याबद्दल आहे, हे तुमची बॅटरी संपण्यासारखं आहे म्हणून खावं लागतंय. पण सध्या बरेच लोक, किंवा मी म्हणेन की खूप जण, जेव्हा पोट थोडं रिकामं जाणवतं तेव्हा त्यांना खावंसं वाटतं. यातून बाहेर येण्यासाठी तुमच्यात थोडी जागरूकता हवी आहे. तुमचं पोट रिकामं आहे पण तरीही तुम्ही ठीक आहात, कारण तुमच्यात ऊर्जा आहे. तुमची ऊर्जा कमी होऊ लागली की तुम्ही खा. म्हणून जर तुम्ही संपूर्ण फलाहार घेताय तर तुम्हाला कदाचित एकतर जेवणासाठी थोडा जास्त वेळ घेऊन सावकाश खावं लागेल, जेणेकरून तुम्ही पुरेशी फळं खाल. कारण थोड्या फळांनीही पोट भरल्यासारखं वाटेल, कारण सहसा ती गोड असतात. म्हणून ते सावकाश खावं लागेल. आपल्यात एक जैविक घड्याळपण असतं, जे समजा तुमचं नेहमीचं जेवण शिजलेलं अन्न खायला 10-12 मिनिटं लागत असतील, जर तुम्ही फळं खाताय तर 10-12 मिनिटं झाल्यावर तुमच्या शरीराला वाटेल की पुरेसं खाल्लंय. म्हणून तुम्हाला जाणीवपूर्वक जास्त खावं लागेल, कारण ते वेळ पाळतंय. किती खाल्लंय हे बघत नाही, फक्त वेळ मोजतं. 10-12 मिनिटं झाली की तुम्हाला वाटेल पोट भरलंय. म्हणून या पलीकडे जाऊन पुरेसं खाणं गरजेचं आहे. पण जर तुम्ही फक्त फलाहार घेताय आणि खूप कष्टाचं काम करताय, तर हे महत्त्वाचं आहे की कदाचित तुम्ही दिवसातून 3 वेळा खायला हवं, आणि तुमच्यापैकी बरेच जण आधीच हे करत असाल. म्हणून दिवसातून 3 वेळा जर तुम्ही 6 तास किंवा 8 तास झोपताय,
तर उरलेल्या तासात 16 ते 18 तासात जर फळं खाताय तर 3 वेळा खाणं पुरेसं आहे, पण पोट 2 तासात रिकामं वाटेल. म्हणून तुम्हाला याची सवय हवी की पोट रिकामं पण भरपूर ऊर्जा आहे. यावेळी तुमचा मेंदू उत्तम काम करतो. ही अशी वेळ आहे की एक व्यक्ती म्हणून तुम्ही सर्वोत्तम करता, जे चांगलं आहे. म्हणून जर तुम्हाला बुद्धी वापरायची आहे आणि शारीरिक कष्टही करायचे तर हे योग्य प्रकारे काम करतं. होय, फळांमुळे खूप चांगला फरक पडतो, खास करून आजच्या जगात हे खूप महत्त्वाचं आहे, कारण आपण माणसाला महत्त्व देतोय. मी कामाच्या क्षेत्रात म्हणतोय, आपण माणसाला त्याच्या बुद्धीसाठी महत्त्व देतोय. म्हणून यासाठी फळं निश्चितच फार मोठा फरक पडतात आणि पर्यावरणाच्या दृष्टीने हे जास्त समंजसपणाचं आहे.